भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं राज्यभरात 12 जानेवारी ते 26 जानेवारी नमो चषक क्रीडा स्पर्धा 288 विधानसभा मतदारसंघात पार पडणार असून आज स्पर्धेची नोंदणी आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते मनीषभैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध शाळेत जाऊन करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजुखाने यांनी नमो चषक स्पर्धेची माहिती दिली. त्यांच्याकडून ऑफलाईन नोंदणी करून घेण्यात आली. या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक बिराजदार सर, भाजपा युवा मोर्चाचे दक्षिण पश्चिम मंडळाध्यक्ष डोंगरेश चाबुकस्वार, भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अंबादास पामू आदी जण उपस्थित होते. सर्वांना नमस्कार. आज आपण या ठिकाणी नमो चषक ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाने चषक संबंध देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबवण्यात येत आहे. याच्याच अनुषंगाने आज आम्ही या विराजा प्रचारामध्ये माननीय सरांच्या अनुमतीने तुमच्या वर्गामध्ये आलेले आहोत आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन आपण तुमच्या प्रशालेमध्ये नवर्षक अंतर्गत 12 ते 26 जानेवारी दरम्यान जी तारीख आम्ही ठरवली जाणार आहे ती तारीख सर्वांना सांगू आणि या ठिकाणी आम्ही चित्रकला स्पर्धेचं आयोजन करणार आहोत. तरी तुम्हाला सर्व मी माझ्या बंधूंना विनंती आहे की आम्ही काही फॉर्म आणलेले आहेत तर प्रात्यक्षिक स्वरूपात आपण ते फॉर्म तुमच्याकडे भरून घेणार आहोत. नंतर सर आम्हाला तुमची सर्व माहिती देणार आहेत. त्यामुळे तुमचं नाव, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर हे आम्हाला त्या नोंदणीकरिता लागणार आहे. ती ऑनलाईन नोंदणी आहे. namochashak.in हा वेबसाईट त्यासाठी तयार केली गेली आहे आणि त्या अंतर्गत आम्ही नोंदणी करणार आहोत. तरी सर्वांनी या नमोचषकमध्ये सहभागी व्हावं ही मी तुम्हाला सर्वांनी विनंती करतो आणि प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आम्ही त्या नमोचषकमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना देणार आहोत. तरी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी तर सहभागी व्हायचंच आहे. त्याचबरोबर आपल्या परिसरातील जे काही आपले दुसऱ्या शाळेत शिकणारे विद्यार्थी असतील मित्र त्यांना देखील तुम्ही सांगावं की मोदींच्या नावाने नवचषक म्हणून सुरुवात झालेली आहे. त्याची जी लिंक आहे ती लिंक आम्ही सरांना मी देतोच. लिंक तुम्हाला तुमचा सर पाठवतील. त्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांना देखील तुम्ही सहभागी व्हायला सांगा आणि याचं प्रमाणपत्र तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भविष्यात कुठेही काम करत असताना त्याचा नक्कीच चांगला उपयोग होईल. तेवढंच मी बोलतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.